आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. आठपाडीचे प्रशासकीय भवन झालंय लुटारूंचा अड्डा. नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. प्रशासकीय अधिकारीच करतायत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक. आठपाडी तालुक्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतींमध्ये सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनता विविध कामांसाठी तहसीलदार कार्यालयामध्ये येत असते. रेशन कार्ड, 7/12, उतारा, फेरफार यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश गायकवाड यांनी केला आहे. तर जाणून घेऊया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश गायकवाड आणि तेथील शेतकरी नेमकं काय म्हणतायत. वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण आठपाडीच्या तहसीलदार कार्यालयामध्ये आलेलो आणि तहसीलदार कार्यालयामध्ये 7/12 आणि 8 जे जुन्या रजिस्टर प्रमाणे नवीन ऑनलाईन करण्यासाठी जास्त फी घेतली जाते असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचं मत आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे प्रशासकीय अधिकारी त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आम्ही तहसीलदारांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं नाही, कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. मी त्याच्या अगोदर जाऊन भेट घेऊन आलोय. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमके त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत, काय त्यांच्या संतप्त भावना असणार आहेत. आपल्या समवेत प्रकाश गायकवाड आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमक्या संतप्त भावना आहेत त्यांच्या. शेतकऱ्यांना ऑनलाईन सांपारावर खाते उतारा मिळवण्यासाठी 30 रुपये लागतात, परंतु या ठिकाणी 40 रुपये घेतले जातात. बाहेरून येणारे शेतकरी जे गरीब गोरगरीब शेतकरी असतात त्यांच्याकडे कधी जायला पैसे नसतात. एसटीनं 7/12 खाते उतारा घ्यायसाठी त्यांना 3-4 वेळा यायला लागतं एका 7/12 आणि खाते उतारण्यासाठी, आणि 30 रुपयाच्या ऐवजी 40 रुपये घेतले जातात. व ऑनलाईनला आता 7/12 खाते उतारामध्ये जी नोंद चुकलेली आहे, जुनं रजिस्टरमध्ये होतं ते ऑनलाईन करताना तलाठ्यांच्या नजरचुकीने चूक झालेली आहे, ते दुरुस्त करून घेण्यासाठी शेतकऱ्याकडून 3-4 हजार रुपये घेतले जातात. यावर तहसीलदारांना विचारपूस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही अशी आमची संतप्त भावना आहे. आणि यापुढे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यात जर तहसीलदारांनी नाही बदल केला तर तहसील कार्यालयासमोर मोठ्या स्वरूपाचं असं शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करू. वर त्यावरती आम्ही काय करायला लागते काय नाही साहेबांच्या. आपल्या समेत इथले एक शेतकरी आहेत या भागातले, दररोज हेलपडे मारत असतात, त्यांचं काहीतरी कामानिमित्त ते आज आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना कसं इथं तहसीलदार कार्यालयात वागणूक दिली जाते. माझं नाव दादा शिंदे, वाशिम मूळ शनिवारी गावचं, जुना आठपडीतून 20 किलोमीटर अंतर आहे. 7/12 उतारा काढाय आठपडीत यावे लागते. आल्यानंतर 7/12 उतारा एखादं सत्र निघत नाहीच आहे, जी फी पण आकारली जाते 40 रुपये. 7/12 8 फी देऊन सुद्धा 2-3 हेलपडे काढल्या शिवाय उतारा हातात मिळत नाही. शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत्या रस्ता गावाला, शनिवारी गावाला रस्ता नाही पाहिजे होता, तिथून यायचं तर इथून येण्या जाण्याचं खर्च 80 रुपये आहे, प्लस यांचा 7/12 ऑनलाईन झालंय सगळी सिस्टीम, तरी ती 40 रुपये द्यायचं. म्हणजे 1 7/12 आणि 1 8 काढायला आम्हाला साधारणतः 150 रुपये खर्च येत, 150 रुपये खर्च येऊन आमची प्लस आजची एका दिवसाची हजेरी असेल 300-350 रुपये, मॅनपॉवर बांधव असू द्या, शेतकरी असू द्या, एवढा खर्च साधारणतः 3 दिवसाची हजेरी असे 500 रुपये दिवसाला जातात. फक्त 7/12 आणि 8 काढायला फार तर 30 रुपये किंमत आहे, 15-15 रुपये 30 रुपये. 40 रुपयाच्या ह्याच्यासाठी 500 रुपयाचं नुकसान करून इथं आठपडीत वगैरे तडोळे असू द्या, करगणे असू द्या, प्रत्येक भागात जाऊन शेतकऱ्यांना जर ते वेळेवर नसेल मिळत किंवा टायमिंगमध्ये मिळत नसेल पैसे देऊनही तर मग त्याचा काही उपयोग नाही. 500 रुपये एका माणसाला शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो साधारण, त्यामुळे ही शेतकऱ्याची पिळवणी केली जाते. 7/12 8 पैसे तसे जास्त नाहीत, 30 रुपये फी आकारली जाते, परंतु जास्तीत जास्त फी घेतात लोकांकडून. दिवसाचं प्रत्येक शेतकऱ्यांचं
कामधंदा सोडून येणं आणि ती साधारणतः 500 ते 700 रुपयाला 7-12 आटा आपल्या आटपाडी तालुक्यातला लांबचे गाव असू द्या, शिंदगेवाडी असू द्या, आंबुडेवाडी असू द्या, वाक्सेवाडी असू द्या, ग्रामपंचायत आटपाडी मोडते, त्यामुळे येण्या जाण्याचा आम्हाला 500 रुपयाला 7-12 आटा पडतोय। धन्यवाद। अशी परिस्थिती एकूणच आटपाडी तहसीलदार कार्यालयामधली आहे। तर आपण या लोकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तहसीलदारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तहसीलदार उडवाउडवीची उत्तर देत आहेत। एक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय त्यांना नेमका त्रास झाला इथं तहसीलदार कार्यालयात। 2 वर्ष झालं आम्ही हेल्पकॉट घालतोय, वारस नोंदी करता, वारस नोंद किती वर्ष लागते ती वाढायला, वारस नोंदीला मग आमचं झालं हेल्पकॉट 50 वर हेल्पकॉट मारलाय त्यांना, तरी बी आम्हाला ते किती उत्तर देणार देईन, वारस नोंद सगळं ओढणार, 2 वर्ष होऊन गेली वारस आहे नोंदीला, की मग तिथे आडवा अर्ज दिलाय कोणी दिलाय, पण आडवा अर्ज वारस नोंदीला काय अडचण आहे, माझ्या मागे ती वारस लागली पाहिजे का नाही, ती लावू ना त्याची अजून, ती 2 वर्ष होऊन गेली, ती मग तिथे आडवा अर्ज दिलाय अमका दिलाय, मग ते आम्हाला अर्ज बी देणार आडवा दिलेला, माहिती बी लागे ना ती नेमकं काय दिलंय का, त्यांनी काय पैसे चार दिलं का, ते आपल्या जागेवर आमची वारस नोंद थांबवलेली, म्हणजे नेमकी आर्थिक पिळवणूक करण्याचं यांचं ध्येय धोरण आहे, हीच आहे दुसरं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अंमल केला जात नाही, जबाबदार व्यक्ती तुम्हाला जाणून बुजून त्रास द्यायचा त्रासच चालू आहे नसता, वारस नोंद वाढायला अडचण काय, आम्ही इथं येऊन भेटलो त्यांना, त्यांनी सांगितलंय वारस नोंद वाढा त्यांची म्हणून, तहसीलदार साहेबांनी बी सांगितले त्यांना कोळी साहेबाला ती म्हणून, तरी बी अजून त्यांनी वाटली नाही, 2 वर्ष होऊन गेली आता। अंकुश मुडे, आटपाडी। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। विटा शहरात प्रथमच तथास्तू वधूवर सूचक केंद्र। आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध, नोंदणी आवश्यक। आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत, तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तू पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत। प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी। आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा।